गेवराई मधील मोंढा येथील एका किराणा दुकानामध्ये सुट्टे पामतेल विक्री होत असल्याची गुप्त माहिती अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त सय्यद इम्रान हाशमी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहरातील मोंढा भागातील प्रसिद्ध दुकानात धाड टाकली. दिवाळीचा सण असल्याने मोठ्या प्रमाणात तेलाची विक्री केली जाते. मात्र सुट्टे तेल विक्री न करण्याचे आदेश असताना देखील तेलात भेसळ करून जास्त पैशाच्या लालसेने दुकानदार सुट्टे तेल विक्री करत असतात. नागरिकांच्या आरोग्याचा जरासाही विचार या दुकानदारांकडून केला जात नाही. शहरातील मोंढा भागातील दोन प्रसिद्ध दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 1500 किलोग्राम सुट्टे पाम तेल आणि 500 किलोग्राम सुट्टे सोयाबीन तेल सील करण्यात आले आहे. एकूण 2,32,500 रुपयांचा मुद्देमाल सील करून तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अन्न आणि औषध प्रशासन सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाशमी यांनी याबाबत माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड, नमुना सहायक उमेश कांबळे आणि भास्कर घोडके आदींनी ही कारवाई केली आहे. सुरक्षा मानदे कायद्याच्या परिपत्रकानुसार जे आहे तर ते सुट्टे तेल विकायला परवानगी आहे आणि इथं आम्हाला सुट्टे तेल विकताना टाकीमध्ये दिसून आलं म्हणून आम्ही जे काही साठा उपलब्ध होता ते संशयाच्या आधारे सील केलेलं आहे आणि त्याच्यात सॅम्पल काढून ते लॅबोरेटरीला ॲनालिसिससाठी पाठवणार आहे आणि पुढची रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई त्याच्यावरती घेण्यात येईल. त्याच्यात साधारणतः आम्ही कारवाई तर अन्न भविष्यात प्रशासनाकडून होतच राहते परंतु हे दिवाळीमध्ये असं काही घडू नये याच्यासाठी खबरदारी म्हणून आमच्याकडून कारवाई चालू आहे. द कॉलमसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड.